मुकदमांना कसल्या पद्धतीत धरूनच आणलं पाहिजे, अटक झाली पाहिजे, तर आम्ही कुठंतरी वाचू शकेल. माझा करार सीताराम महाराज खर्डी आणि चंद्रभागा या दोन कारखान्याला झालेला होता, पण मात्र चंद्रभागेने काही कारखानदारांना सहकार्य केलं नाही. फक्त विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित बाबा पाटील बोडून नेऊन लावलाय, म्हणजे त्यांचा बोडून नेल्यासारखं त्यांचा बी काय वसूल नाही. आणि माझे बी इकडे दोन पैसे मिळायचे ते बी बंद पडलेत पूर्णपणे. मी उद्ध्वस्त झालेलो आहे, मला आत्महत्या करण्याची वेळ राहिलेली नाही. आत्महत्या करण्याचा विचार येतोय, पण बारकी बारकी लहान लेकर आहे ते म्हणून लाखाचं वाहन बसवून कारखान्यात आता 4 लाख रुपये भरायचं, पुन्हा ट्रॅक्टरचं 4 लाख रुपये तोटा झाला, ड्रायव्हरला 1 लाख रुपये उचल दिली. उलटा आम्हाला जास्त चेअरमन लोक अडचणीत आणले. कुणी वडून एक तर आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यावर ह्या चेअरमन लोकांनी पेट्रोल ओतून पेटवून द्यायचा हे चालू केलेलं आहे. कुठलीही पोलीस अशी सहकार्य करत नाही, आपल्याला एकही पोलीस सहकार्य करत नाही. 45 ते 50 कोटी रुपयाची फसवणूक आहे आपल्या पंढरपूर तालुक्यातली, सोलापूर जिल्ह्यातली आणि महाराष्ट्रातली म्हटलं तर कायदेशीर नाही. याला काय अर्थ आहे, नो ट्रॅप फेकून देते पोलिसस्टेशन, याला काय म्हणते, जिथं गुन्हा झाला तिथं जावा. तिथं गेलो आम्ही, तिथलं माझी त्याने 15 लाखाची फसवणूक केली. टोळे आले नाही म्हणले कारखान्याने ट्रॅक्टर माझा ओढून नेऊन कारखान्यात लावला, ट्रॅक्टर मी फायनान्सचा कर्जावर घेतलाय. तर असलं तर मग लगेच त्याला उचलला किडनॅपची केस, आपल्याला पोलीस लगेच आपल्याला अटक करते तिथं लगेच. तुम्ही कोल्हापूर पद्धतीचा पॅटर्न वापरा. सर, मी सुधीर बबन शिंदे, राहणार आंबे, तालुका पंढरपूर. आमची ऊसतोड आम्ही ऊस टोळ्या केल्या त्या तिकडल्या भागातल्या नंदुरबार, धुळे, जालना, परभणी, जळगाव, तिथल्या दडगाव, तिथल्या मुकदमाने आमचं पैसे घेऊन आमची मोठी फसवणूक केली आहे. आणि तिथल्या पोलीस स्टेशनला जर आम्ही गेलो, बाबा ह्यांनी आमची फसवणूक केली, गुन्हा दाखल करून घ्या म्हटलं तर घेत नाहीत, टोलाटोली उत्तर देतात. इथल्या जी कोल्हापूर पॅटर्न आहे तसा पंढरपूरमधील देखील DYSP साहेबांना आम्ही बोलणार आहे की तुम्ही कोल्हापूर पद्धतीचा पॅटर्न वापरा. जर विविध वेगळीवेगळी जर पथकं तयार करून जर ह्यांनी पाठवली तर त्या मुकदमांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. त्या मुकदमांना कसल्या पद्धतीत धरूनच आणलं पाहिजे, अटक झाली पाहिजे, तर आम्ही कुठंतरी वाचू शकेल. नाहीतर समजी उद्ध्वस्त झालेले शेतकरी आहेत, ट्रॅक्टर मालक आता 200-250 शेतकरी आहेत, म्हणजे ट्रॅक्टर मालक एवढ्या त्यांची फसवणूक केली आहे. कमीत कमी 45 ते 50 कोटी रुपयाची फसवणूक आहे आपल्या पंढरपूर तालुक्यातली, सोलापूर जिल्ह्यातली आणि महाराष्ट्रातली म्हटलं तर आकडाच समजणार नाही, एवढी जबरदस्त फसवणूक केली आहे त्यांनी. कारखानदारांनी आतापर्यंत काय सहकार्य केलं का नाही? एकाही कारखानदारांनी सहकार्य केलं नाही, फक्त विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित बाबा पाटील यांनी सहकार्य करतो. आणि तुम्हाला जे आवश्यकता आहे, ज्याची कमतरता पडते ती मला सांगा, वकील मी देतो. मुंबईमध्ये जर तुम्ही उपोषणला बसला तर तिथं मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणू, असं एका चेअरमनचा आम्हाला फोन आला होता. बाकीचे चेअरमन लोकांना ते म्हणते तुम्ही कुठं जाय तिथं जावा, आमचं कारखाने एका पाळीव चालू आहे, तरी चालू होते, पुढल्या वर्षी बंद राहायचं हरकत नाही, फक्त जे तुम्हाला दिलेलं आहे ते आम्ही वसूल करणार आहे. म्हणजे आमची समधीकडूनच गळचेपी चालू केली चेअरमन लोकांनी. कारखाना उलटा आम्हाला जास्त चेअरमन लोक अडचणीत आणले. एक तर आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यावर ह्या चेअरमन लोकांनी पेट्रोल ओतून पेटवून द्यायचा हे चालू केलेलं आहे, पॅटर्न चालू केलेला आहे. आम्हाला सवलत देण्यापेक्षा आमची ऊस बिलं थकीत बिलं मागच्या वर्षी एक वर्ष आम्ही बिलाला थांबतोय ह्यांना. आणि आता आमची टोळी आली नाही म्हणून समजलं तर 15 दिवसाच्या कट करून घेतलं पैसे चेअरमन लोकांनी. ह्यात आम्हाला समजून घेऊन तात्काळ वसुली थांबवली पाहिजे आणि ह्याच्यात काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. जसा कोल्हापूर पॅटर्न राबवला होता कोल्हापूर अधिकाऱ्यांनी, तसा इथं पण पथकं बनवून मुकदमाला पकडून आणून देऊन राबवला पाहिजे आणि वसुली तात्काळ थांबवली पाहिजे चेअरमन लोकांनी. तुमचा करार कोणत्या कारखान्याशी झाला होता? माझा करार सीताराम महाराज खर्डी आणि चंद्रभागा या दोन कारखान्याला झालेला होता, पण मात्र चंद्रभागेने 15 दिवसापूर्वी मला 4 लाख रुपये दिलत आणि माझं 1 वर्षापूर्वी ऊस गेलेला होता, त्या ऊसाचं बिल आणखीन दिलं नव्हतं. आता दिवाळीला बिल काढलं होतं, आम्ही दिवाळीसुद्धा केलेलं नाही आणि आत्ता कळालं की ह्याची टुळी आली नाही, म्हणलं की माझं 3.5 लाख रुपये ऊसाचं बिल त्यांनी लगेच कट करून घेतलं. याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे चेअरमन लोकांची आता समजून घेतलं पाहिजे. एक पुंडलिक विठ्ठल लोंढे करकम राहणार करकम तालुका पंढरपूर. माझा लवंगी कारखान्याला भैरवनाथ कारखान्याला करार होता. गेल्या वर्षी मी कारखान्याकडं आणि पदरचे 5-6 लाख रुपये असे 15 लाख रुपये देऊन मुकदमाला पैसे दिलेत. पैसे सगळे ऑनलाईन दिलेत, 5-10 लाख रुपये ऑनलाईन आहेत सगळे आणि 5 लाख रुपये हार्ड कॅश दिलेले आहेत. माझी त्याने 15 लाखाची फसवणूक केली,
टोळे आले नाही म्हणले कारखान्याने ट्रॅक्टर माझा ओढून नेऊन कारखान्यात लावला. ट्रॅक्टर मी फायनान्सचा कर्जावर घेतला आहे. ट्रॅक्टरचे 2 हप्ते पदर कसं तरी घरात दारातली गुरं विकून भरलं. आता 3 हप्त्याला पैसाही राहिला नाही आणि कुठलंही काय घरात माझी वस्तू बी राहिली नाही. घाण ठेवून बाबा काय विकून भागवायचं म्हणलं तर हप्ताही भरता येत नाही. आता आणि कारखान्याने ट्रॅक्टरनं माझा ओढून नेऊन लावला आहे म्हणजे त्यांचा ओढून नेल्यासारखं त्यांचा बी काय वसूल नाही आणि माझे बी इकडे 2 पैसे मिळायचं ते बी बंद पडलेत. पूर्णपणे मी उद्ध्वस्त झालेलो आहे. मला आत्महत्या करण्याशी वेळ राहिलेला नाही. आत्महत्या करण्याचा विचार येतोय पण बारकी बारकी लहान लेकर आहे ते म्हणून मी मागं सरतोय आणि विचार करून थांबतोय. इथनं आपल्याकडं मोकदमाशनी नोटीस घेऊन गेली तर त्यातली मोकद साहेब पोलिस आपल्याकडून पैसे घेते ती फिरायला जायला म्हणून पैसे घेते ती. आणि मुकदम गावात असतो ती गावात नाही पुण्याला येते कुठं आहे असं म्हणून माझं गावचे कुठलेही पोलीस अशी सहकार्य करत नाही ते आपल्याला. एकही पोलीस सहकार्य करत नाही कारण ते कुठं पुढाऱ्याचा पोलीस पाटलाचा सरपंचाचा जिल्हा परिषद सदस्याचा ही त्यांच्याकडं सगळं म्हणजे साखळीच आहे त्यांची. एक इकडं फसवाफसवीशिवाय आपल्याकडं आपली सगळी लुटाशिवाय काय सगळं एक नाही. आपल्याकडं कोणच सहकार्य करत नाही. आपल्याला तकली पैसे घ्यायचं एक एक मुकदम 10-10 जण आहे टोळ्या आहेत तीच कुयती एकाला दाखव 10 जणाला दाखवायची हे मला गेला त्याला 10 कुयती दाखवायची असं करूनच त्यांचं साखळी चालू आहे. आणि हे की पोलीस आपला सहकार्य करत नाही. त्यातलं आपल्याकडल्या एकासुद्धा माणसाला सहकार्य करत नाही. कोर्टाचं नोटीस असलं समजाचं असलं तरी सुद्धा सहकार्य करत नाही. तुम्ही जावा बघतो आमची आम्ही काय नाही ती गावात असतो आणि तिथं असलं तर मग लगेच तिला उचलायला किडनॅपची केस आपल्याकडे पोलीस लगेच आपल्याला अटक करते इथं लगेचच. ही काय कुठला कायदा आणला या. आता सध्याला मुकदम फिरते ती गावातनं 5-5 वर्ष झाली किशी चालू आहे त्या. वकील पैसे खाते ती पोलीस पैसे खाते ती आम्ही हेल्पड घालून बेजार आणि ट्रॅक्टर हप्ते बी नाही हप्ते जाते तर या आणि कशाने भागवायचं. आता सध्याला यंदा आम्ही 5 टोळ्यात नागे वाढलेल्या आमच्या 5-5 आले ना त्या टोळ्या 6-7 लाख रुपये रोख कॅश दिलेला आहे आम्ही एका टोळीला. इटल दिगंबर काळे सतीश दिगंबर काळे वसंत मोकाशी आबाजी काळे सतीश नागनवरे अशा 5 टोळ्या आमच्या आल्या नाही त्या यंदा. रोख आणखीन दिलेले आहेत पैसे आणखी. शहाजी जगन्नाथ पाटील तालुका पंढरपूर गाव पेहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला करार केलेला आहे. मी पदरनं घरून 5 लाख आणि कारखान्याचं 4 लाख असं 9 लाख रुपयाला दडगाव तालुका चांसलीमाळ इथं मुकदम बांधलेला होता. तिने मला दीपवाळीच्या अगोदर 8 दिवस बोलवून घेऊन दीपवाळी झाली तरी तिथनं मला आज भरो उद्या भरो असं म्हणण्यात सणसुद्धा खाता आला नाही. लेकरंबाळं मुली शाळेच्या बाकीच्या सर्व सगळं बिकट परिस्थिती झालेली आहे. आम्ही असताना छोटं शेतकरी आहे 5 एकराच्या आतलं काहीतरी जोड व्यवसाय काढावा म्हणूनसाठी ही आम्ही उद्योग चालू केला. तर ह्या उद्योगात असा घाटा 15 लाखाचं वाहन बसवून कारखान्यात आता 4 लाख रुपये भरायचं. पुन्हा ट्रॅक्टरचं 4 लाख रुपये तोटा झाला. ड्रायव्हरला 1 लाख रुपये उचल दिलेली ही किती सहन करायचा तोटा. असं पंढरपूर तालुक्यात अनेक शेतकरी असं उद्ध्वस्त होऊन त्यांच्या लेकराबाळाची रोजीरोटीचा विषय हा गंभीरपणे झालेला आहे. काय करायचं आता लग्न मुलींची करायची का बाकीचं बघायचं का आता हे कारखान्याचं तोटं भरत बसायचं. 20 लाख रुपये हा तोटा आला तर अवघड परिस्थिती आहे. तर ह्याच्यावर प्रशासनाकडे कारवाई करून थोडं सगळ्यांनी मिळून त्याच्यावर तुम्ही नोटऱ्या आम्हाला दिल्या साहेब नोटऱ्या ह्याला काय अर्थ आहे. नोटऱ्या फेकून देते पोलीस स्टेशन ह्याला काय म्हणते. जिथं गुन्हा झाला तिथं जावा. तिथं गेलो आम्ही तिथलं पोलीस स्टेशन म्हणते तुमचा जिथं तालुका आहे तिथं जावा. तालुक्याची म्हणते ती शहरला जावा. शहर म्हणते ग्रामीण. मी स्वतः गेल्या वर्षी दाखल केली होती त्याचा अजून रिपोर्ट काय झाला नाही. महत्त्वाचं म्हणजे ह्यांची साखळी आहे साहेब सगळी. ही सगळी ह्यांचं महामंडळ वगैरे त्यांना सहकार्य करते. तिथला पोलीस पाटील सरपंच काय गजे असतील तिथली प्रशासक लोक तेवढी सगळी सहकार्य करतील यांना. आणि माझं गाव खेडबाळवणे ह्यात जवळजवळ 150 ट्रॅक्टर आहे साहेब. कमीत कमी 2-2.5 टोळ्या जर वर्षी इथं असते 150 ट्रॅक्टरच्या कमीत कमी. यंदा फक्त 30 टोळी आली साहेब. त्या 30 टोळ्यात जवळजवळ 1-1.5 कोटी रुपयाला गाव मिळेल. ह्याला जिम्मेदार कोण. ट्रॅक्टरवाला लगेच कारखानदारावाला लगेच म्हणतोय आमचं पैसे भरून टाका. आमचं असंच एवढं म्हणणं आहे सगळ्या